आज आपण 12वी वर्गातील इतिहास विषयाचा युरोपीय वसाहतवाद हा पाठ अभ्यासणार आहोत. यापूर्वीच आपण युरोपीय वसाहतवाद या पाठामध्ये वसाहतवादाचे स्वरूप, त्याचे कारणे, परिणाम तसेच अमेरिका खंडामध्ये वसाहतवाद हा अभ्यास केलेला आहे. यानंतर आपल्याला आशिया खंडातील वसाहतवाद हा जाणून घ्यायचा आहे. आशिया खंडातील वसाहतवाद इतर युरोपीय वसाहती पासून आपल्या वसाहतीचं संरक्षण करणं, तसेच आपल्या व्यापाराचा जास्तीत जास्त विकास करणं, आपला स्वार्थ साधणं हे इंग्रजांचं उद्दिष्ट होतं. आपल्या या वसाहतवादाच्या दृष्टीनं आशिया खंडातील पहिला राष्ट्र बघायचे ते म्हणजे म्यानमार. म्यानमार हे भारताच्या ईशान्येकडे शेजारी राष्ट्र. या ठिकाणी म्यानमारमध्ये पूर्वी याला ब्रह्मदेश असं म्हटलं जायचं. युरोपियांनी या ठिकाणी वसाहती स्थापन करत असताना म्यानमारशी ब्रिटिशांनी एकंदरीत 3 युद्ध केली. या युद्धांना ब्रह्मी युद्ध असं म्हणतात. म्यानमारमध्ये 1760 पर्यंत म्यानमार हा या ठिकाणच्या राज्यकर्त्यांनी आपल्या एकछत्री अंमलाखाली आणलेला होता. एवढंच नव्हे तर भारतातील मणिपूरही त्यांनी आपल्या ताब्यामध्ये घेतलं होतं. तसेच आसामपर्यंत धडक मारलेली होती. त्यामुळे इंग्रजांना ती धोक्याची घंटा वाजू लागली. कारण जर मणिपूरपर्यंत किंवा आसामपर्यंत म्यानमारचे राज्यकर्ते येऊ शकतात तर कालांतराने ते भारतामध्येही आपली सत्ता स्थापन करतील अशी भीती ब्रिटिशांना वाटू लागली. आणि म्हणून त्यांनी म्यानमारशी युद्ध होणार. एकंदरीत 3 युद्ध म्यानमारशी झालेली आहेत, ज्याला 3 ब्रह्मी युद्ध असं म्हणतात. त्यातलं पहिलं युद्ध जे आहे, भारताचा गव्हर्नर लॉर्ड आर्महर्स्ट यानं सतत 2 वर्ष म्यानमारशी युद्ध पुकारलं. या युद्धाला पहिलं ब्रह्मी युद्ध असं म्हणतात. या युद्धामध्ये म्यानमारचा रंगूनचा जो प्रदेश आहे किंवा रंगून बंदर ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात घेतलं. ब्रिटिश आणि म्यानमार यांच्यामध्ये तह झाला. आणि या तहानुसार असं ठरलं की ब्रह्मदेशातील सीमेलगतचा जो किनारी प्रदेश आहे तो किनारी प्रदेश, या किनारी प्रदेशावर खनिज संपत्तीवर ब्रिटिशांचा हक्क राहील. याचबरोबर या युद्धामध्ये लढाईच्या वेळेला जो काही खर्च झालेला आहे तो खर्चही म्यानमारवरती लादण्यात आला. यानंतर दुसरं ब्रह्मयुद्ध झालं ते लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये. म्यानमारमधील 2 ब्रिटिश अधिकाऱ्यांना दंड ठोठावण्यात आला. हे काम पुढं करून ब्रिटिशांनी म्हणजेच लॉर्ड डलहौसीने म्यानमारशी दुसरं युद्ध पुकारलं. या युद्धाच्या वेळी जॉर्ज लॅम्बर्टन याला फौजा देऊन लॉर्ड डलहौसीने म्यानमारशी युद्ध करण्यासाठी पाठवले. या युद्धामध्ये अर्थातच म्यानमारचा पराभव झाला. आणि म्यानमारचा पराभव झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी वसाहती स्थापन करण्यात आल्या. ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये भारतीय सैन्याचा सुद्धा समावेश या युद्धाच्या वेळी होता. आणि अर्थातच भारतावरती या युद्धाचा खर्च लागण्यात आला. यानंतर तिसरं ब्रह्मयुद्ध 1885च्या काळामध्ये घडून आलं. म्यानमारचा फ्रान्सची वाढत चाललेला संपर्क हे या युद्धाचं कारण होतं. कारण जर म्यानमारचा संपर्क वाढला तो ब्रिटिशांच्या दृष्टीनं अत्यंत काळजीचा विषय होता. आणि त्यामुळे त्याचबरोबर यापूर्वीच म्यानमारच्या थिबा या राजाने जर्मनी इटली यांच्यासोबत व्यापारी करार करण्याचा प्रयत्न केलेला होता. एवढंच नाही तर थिबा या राजाने बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन या ब्रिटिश संस्थेला दंड ठोठावला होता. आणि त्यामुळे लॉर्ड डबरीनने म्यानमारशी युद्ध करण्याचे ठरवले. या युद्धामध्ये मंडालेपर्यंतचा भाग ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर थिबा राजा हा शरण आला आणि हळूहळू उत्तर म्यानमारही ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये गेले. कालांतराने पुढे 1935च्या कायद्याने भारतापासून म्यानमार हा वेगळा करण्यात आला. आणि त्यानंतर जेव्हा पुढे चालून 1948ला म्यानमार हा स्वतंत्र झालेला आहे. यानंतर आपल्याला आशिया खंडातील दुसरं राष्ट्र पाहायचं आहे ते म्हणजे नेपाळ. नेपाळ हे भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असे राष्ट्र होते. आणि त्यामुळे ते आपल्या ताब्यात असणं ब्रिटिशांना गरजेचे वाटू लागले. आणि म्हणून नेपाळशी युद्ध करण्याचे ब्रिटिशांनी ठरवले. ज्यावेळी हे युद्ध ठरलं त्यावेळी नेपाळचं सैन्य फक्त 10 ते 12 हजार होतं आणि ब्रिटिशांचं सैन्य 30 हजार होतं. तरीही नेपाळच्या सैन्याने शेवटपर्यंत झुंज दिली. आणि शेवटी 1816 मकवानपूर या ठिकाणी नेपाळचा पराभव झालेला आहे. आणि या ठिकाणी ब्रिटिशांनी आपली वसाहत स्थापन केली. वसाहत स्थापन केल्याच्या नंतर या ठिकाणाचा बाजारपेठ म्हणून
ब्रिटिश वापर करू लागले. पुढे 1923 नेपाळला सार्वभौमत्व प्राप्त झाले. यानंतरचं तिसरं आशिया खंडातील राष्ट्र ते म्हणजे भूटान. भूटानही व्यापारी दृष्टीनं आणि भौगोलिक दृष्टीनं आशिया खंडातील सर्वात महत्त्वाचे असे राष्ट्र होते आणि त्यामुळे ते आपल्या ताब्यात असणं किंवा त्या ठिकाणी आपलं वर्चस्व असणं हे ब्रिटिशांना गरजेचं वाटू लागलं आणि म्हणून वॉरन हेस्टिंग या इंग्रज अधिकाऱ्याने भूटानशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. याचबरोबर 8 ऑगस्ट 1949 भारत आणि भूटान यांच्यामध्ये एक करार झाला. ब्रिटिशांनी भूटानला त्यांच्या अंतर्गत कारभारामध्ये ढवळाढवळ न करण्याचं मान्य केलेलं होतं आणि जेव्हा 8 ऑगस्ट 1949 भारत भूटान हा करार घडून आला त्यावेळी भूटानच्या अंतर्गत प्रशासनामध्ये याचबरोबर परराष्ट्र धोरणामध्ये त्यांच्या संरक्षणाबाबतच्या धोरणामध्ये भारताची भूमिका ही सल्लागाराची असेल असं मान्य करण्यात आलं. यानंतरचं पुढचं राष्ट्र आहे आशिया खंडातील ते म्हणजे तिबेट. यावेळी तिबेटवरती दलाई लामाचा प्रभाव होता. आता तिबेट हे महत्त्वाचं का होतं, तिबेटचं महत्त्व काय हे आधी आपण जाणून घेऊया. कारण ब्रिटिशांचा प्रतिस्पर्धी जो होता तो रशिया आणि या रशियाचा अटकाव करण्यासाठी ब्रिटिशांना तिबेटवरती वर्चस्व निर्माण करायचे होते. याचबरोबर त्यांचा वाढता व्यापार हेही त्याचं कारण होतं आणि त्यामुळे तिबेटवरती वर्चस्व निर्माण करण्याच्यासाठी 1907 इंग्लंड आणि रशिया यांच्यामध्ये एक करार करण्यात आला. या करारानुसार चीनचं वर्चस्व किंवा चीनच्या वर्चस्वाला तत्वतः या ठिकाणी मान्यता देण्यात आली. पुढे चालून चीनला ही संधी मिळाली तिबेटवरती आपला हक्क सांगायची. यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे सिक्कीम. अर्थातच ब्रिटिशांना भारतामध्ये किंवा भारताच्या आजूबाजूच्या किंवा आशिया खंडामध्ये वसाहती स्थापन करायच्या होत्या आणि त्यामुळं अनेक राष्ट्रामध्ये या ब्रिटिशांनी आपल्या वसाहती स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. भारताच्या आजूबाजूचा प्रदेश आपल्या ताब्यात असणं ब्रिटिशांना गरजेचं वाटू लागलं आणि म्हणून भारताच्या उत्तर सीमेवर असलेले नेपाळ, भूटान, तिबेट, बंगाल याचबरोबर याच्या सोबत असणारं सिक्कीम हे छोटं राज्य होतं. सिक्कीमचा जो राजा होता या सिक्कीमच्या राजाने 1815 ब्रिटिशांचं वर्चस्व मान्य केलं आणि दार्जिलिंग भोवतालचा जो प्रदेश होता तो ब्रिटिशांच्या सुपूर्द केला. त्याच्या बदल्यात या राजाला ब्रिटिशांकडून वार्षिक तनखा हा सुरू झाला. यानंतर हळूहळू या सिक्कीमवरती सुद्धा ब्रिटिशांचं वर्चस्व हे निर्माण झालं. यानंतर जो करार झाला 1890 ब्रिटिश आणि चीन यांच्यामध्ये जो तह झाला या तहानुसार असं ठरलं की सिक्कीम हे जे शहर आहे हे शहर संरक्षित शहर म्हणून या शहराला मान्यता मिळेल. ब्रिटिशांच्या दृष्टीने हे महत्त्वाचे होते कारण दार्जिलिंग भोवतालचा जो प्रदेश होता किंवा त्या ठिकाणचे असणारे जे चहाचे मळे होते हे चहाचे मळे संरक्षित असणं ब्रिटिशांच्या दृष्टीनं गरजेचं होतं आणि त्यामुळे हा भाग संरक्षित म्हणून ठेवला गेला. यानंतर सिक्कीमवरती ब्रिटिशांनी आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या अंतर्गत परराष्ट्र धोरणामध्ये हस्तक्षेप केला, परंतु सिक्कीमला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला. सिक्कीम हे मध्यगत राष्ट्र म्हणून ओळखले जाते आणि यात सिक्कीमला बफर झोन असे देखील म्हणतात. पुढे 1975 सिक्कीम हे संघराज्यामध्ये सामील करण्यात आले. अशा पद्धतीने आशिया खंडातील म्यानमार, नेपाळ, भूटान, सिक्कीम आणि तिबेट या ठिकाणी ब्रिटिशांनी आपले वर्चस्व निर्माण केले आणि त्या ठिकाणी आपल्या वसाहती स्थापन केल्या. अशा पद्धतीनं वसाहतवाद हा या ब्रिटिशांनी अनेक ठिकाणी अनेक खंडामध्ये जसं मागच्या तासाला आपण अमेरिका खंडामध्ये वसाहती कशा पद्धतीने स्थापन केल्या हे अभ्यासलं, तसंच आजच्या तासामध्ये आपण आशिया खंडामध्ये या ब्रिटिशांनी आपल्या वसाहती कशा पद्धतीनं स्थापन केल्या हे अभ्यासलं. धन्यवाद.